नमस्कार मित्रांनो, कोकण एक जनता यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आज आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे. आज आम्ही काजी गोळा चालू करा. आता सध्या ना काजीचं सीझन आहे, तर लय दिवस गेला नव्हतं परसवात. बघूयात किती आपल्याला काय काजी भेटतात ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो या बघा, ह्या आपला परसवा. तर सकाळी किती, आता 10 सकाळची. आता बघूया, अर्ध्या तास लागते काजी गोळा, जास्त नाही तेवढे. काजी वरती पण काय धरली आहे ह्या काजीची. एक आता ना इथं बॉन्ड नाही, एक नंबर गोल्ड लय लागतं. त्यानंतर पाडूया जाताना. तर आधी पडलेलेच बघूया किती आहे. हे बघ हय असती बघ, कारण इकडे माकड असतात ना, त्यामुळे इकडे लय पाडतं. म्हणजे आपल्या काय एवढी पाडूची पण या नाही, गरज नाही पडू. असे पडलेले असतं टबर भेटती. आणि वरचे थोडे ते पाडूया. ती बघ, ती बघ एक पत्र्यात दिसणार नाही. बघ ते बघ, पिवळे हात ना पडलेले. हो ना पिवळ्या बंडाची काजा. आपले टबर भरूचे भेटती टबर, कारण काल इलाव नव्हतं ना, काल इला नव्हतं, त्यामुळे भेटती. आणि इकडे कसा डोरा पण फिरतं, आता सगळे डोरा सुटले आहेत ना, त्यामुळे मग काजी काय आता भेटणार नाही म्हणून सकाळी इलाव लवकर. सगळे पिवळे पिवळे बोंडाची काजी. हे बघ हिरो ते खाली आहे, ते खाली आहे. हे बघा एवढे झाले. अजून नका वाटतं 3-4 टप गावते, अजून पाडूचे पण होते वरती होते. अजून असते ना ते होते खाली. ह्या काजींवर जावतं लागणार आहे इतर ना, वरती काजी आहे. आणि ना आज ऊन पण नाही बघा, जसं असं सगळं मळाप भरला, पावसाचे लक्षणं. आणि गरम पण लय होता आज, वाटतं पाऊस येत रात्रीपर्यंत. मी बैल आल या काजींवर पण होत, वरती जाऊ का. ना केशरी वंड्याची आत्ता ऊन येईल जरा धर. येतो बघ, या बघ हे काय कर सांगू. आता हळद काहीतरी वत तर सगळ्यांना आपण एकदम कावडे वतून. हे हळटे बघ, हळटे हे वत एका जागे. काटियान पाडू की वर जा. हा माहिती एकदमच बरं आहे, एकदम पाडूया वरची जा.
तर मित्रांनो, आता ना ह्या काजीवर ना चांगलीच होती, कारण पाळले नव्हते ना किती दिवस, आता सगळी पाळलं होतं, पट्टावट गोळा होतं, टप घे रे, जवळ जवळ टप घे, टाकू नको आयुष आयतीशी, नंतर ना सगळे एक बसून काढू परवडतात, कारण नंतर माहिती ना चोरलेली ना कोणी काजी तर कळत नाही, मग कधी पण असे गट्टे करून काढून ठेवायचे. टप पण घेऊन काढलंच तरच होईत काहीतरी, माहिती टप घेऊनच कर शी, पर मळा दिला लई गरम होत, आज पाऊस येतच असं वाटतच, आज पाऊस येत ना गरम बघा होता. ह्या काजीवर ना लयच बोंड होती, अजून वरती होत पण ती काटी आणि पाडूची लागणार, आता अशी हलवून पडत ना. आणि ह्याची ना एकदम केशरी कलरची बोंड होती, थांब टाकू नको, काय लागता मग सुळसुळी घालून येईल, गरमच होणार, नवीन असला ना की तसंच होता. एवढं टप झालं, दिसतात बोंड एवढी आहेत, काळजी काही एवढे होणार नाहीत, पण बोंडांमुळे सगळे जास्त दिसतं, सरळ घोट्याची वेळ लागते. असले वेली असतात ना, येऊ वेकार लागतात, डायरेक्ट पाय फाटून टाकली. A few moments later. तर मित्रांनो, आता काजी काढलेली आहेत ना, ते सगळे आता पट्टावट बोंडा बाजू करतो, काजी सगळे टप्पात घेतो, कारण जेवढे होते ना तेवढे पाडून झाले आहेत, फक्त खालची आहे ना ती पाडूची, ती कशी आपल्याला जाताना हवी म्हणून, तिचा बोंड एकदम भारी गोड असतो. गरम लयच होतं काहीतरीच, एक किलो तरी हत रे, एक दीड किलोच भेटले, 15 मिनिटात काढलं सगळं, कारण याच्यावर ना एकाच काजीवर जास्त भेटले, अजून हत थोडे वर, पण ते काजीन त्याच्यावरती तडक भेटणार नाही, ते थांब काजी ह्या बोंडा लांब टाकू नको, त्याच्यात ही ठेव, तर नंतरला कळत नाही. बोंडांना सगळी जवळ ठेवायची, मग बघ करता लांब लांब टाकू नको, अरे त्याच्या तेच ठेव बाजू, एवढी एवढी काळजी झाली का बोंडांची, साईज तशी लहान आपण खालची आणि एक ती बोंडा भारीच, आता जाताना का दाखवतंय एक नंबर गोड, आज वाटतं 100% पाऊस येणारच, एवढा गरम होता मला.
बघा एवढे काही आले, एक दीड कर तरी हत्तो आणि बघा सगळे बोंड आता पटापट खाली लावायचं, खालीच खालचे काढूचे. परत पारशी परत उकलूची लागते पारशी. ह्या धर ह्या धर ते काढ. आणि बघा ह्यो माणूस ना घरात जायचो तो, पण बॉन्ड म्हटल्यामुळे बघा थांबलोय. बघा काहीतरी एक बॉन्ड पाडतो, ह्या काही ना बॉन्ड चांगली असतात गोड पाळलं. काला कच्चा काऊन दाखव, खाऊचा असला ना काही पण बोलव. थांब अजून एक खाऊन जाशी पाडी यायच्या अजून हत वरती चांगली. आम्ही पण एक एक पाडतो. बघा मी खाले तो बघून आता स्वतः पण पाडतो. हा का पण अंगलो घेतले माका की आता बघू दे काय आणि खाऊन घे. आयुष घेऊन आपल्याला लागणार ते सगळे गोड. हा बघा तिसरा बोंड, तिसरा मी पण खातोय भारी लागतो. तिसरा खातोय दुसरा सांगत कावा या बघ. खा गोड हा, पुरा खाऊ नको फक्त रस का. लय गोड आहे याचा. लय गोड आहे ना. ऐकता बाई ऐकतो या म्हशी गाळून टाक. काळजी घ्यावा बोंडा टाकलास म्हणजे झाला. अरे काळजी कोण घे ते बघ ऐकतो या का. हा भारीच चांगलं 2 किलो काजी भेटले. या अजून स्वतःच अजून हे चल भेटते तेवढे गोळा चल जाऊया. बरं त्याची चायनीजची सोय झाली. तर मित्रांनो झाले सगळे काजी घालून जवळजवळ 2-2.5 किलो गोळावला. तर आता आम्ही जातो घराकडे. तर आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील. आता भेटते असेच एका नवीन व्हिडिओ. धन्यवाद.